काय नाही काय नाही तुम्हाला काय काय खातं माहिती ते सेपरेट चालू हे बघा तुमचं सगळ्यांचं काय मत यांनी घाला या मताशी सहमत हा इकडे बघा Wow.
सेकंद सेकंद एक मिनट बघा इकडे बघा सगळीकडे भारतभर फिरत असतो म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर एकटाच फिरत असतो बऱ्याचदा चालू आहे आणि ग्रुपमध्ये कायमच असतो खूप आवडली कामाचं स्वरूप माझं मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे आणि आता होंडा कंपनीमध्ये टेक्निकल जनरल मॅनेजर म्हणून काम करतो तीन वर्ष मी ऑस्ट्रेलियाला होतो मल्टी ब्रँड इंजिन स्पेशलिस्ट म्हणून होतो आणि गोवा शिपयार्ड आणि ह्याला मी मरीन इंजिनियर्स आणि ह्याच्यामध्ये सगळी स्पेशलायझेशन माझं आहे 12-15 वर्ष सुझुकी होंडा टोयोटा ह्याच्यात माझं सगळं कार्यरत आहे जाताना माणूस प्रत्येक जण काही ना काहीतरी घेऊन जातो कोणी ट्रॉफ्या नेल्यात आम्ही आठवणी घेऊ समीर सोनार माझा चष्म्याचा व्यवसाय YGOC बरोबर साधारण 2009 पासून मी आहे मध्ये मला जर आनंद दुसरा झालाय की आमचे जे बाहेरचे लोक आले म्हणजे फलटणचे काटे साहेब आता तुम्ही सगळ्यांची प्राइजेस बघितली तर फक्त त्यांच्याकडे 3 प्राइजेस आहेत मी चुकले नसेल असं मला वाटते बरोबर आहे ना बाकी ज्यांच्याकडे आणि या राईडला मी जॉईन झालो ती 5-6 वर्षापूर्वी झालेलो आहे आणि या राईडमध्ये आलो ते राहुल सरांच्यामुळे पुढे आलो आणि बक्षीस जे आहे त्यात राहुल सरांना 2015-16 साली मी माझी फर्स्ट राईड ही या ग्रुपसोबत केली होती नाशिक ते महाबळेश्वर पहिली राईड झाली त्याच्या अगोदरपासून मी ह्या क्लब जॉईन केला आहे आणि भुजबळ सरांना पहिल्यांदा मी फोन केला होता आणि त्यांच्याकडनं माहिती घेऊन मी हा क्लब जॉईन केला त्यानंतर मी दुसऱ्या ह्याच्यातून मी गुजरात म्हणजे सुरत तिथे केळवे माईम वगैरे राईड केलेले आहेत तिकडे आणि माझं इतर हे म्हणजे मी कालच मला म्हणजे यांनी ओळखलं पण मी काही कुठे बोललो जास्तीत जास्त कुठे प्रॉब्लेम असेल आणि काहीतरी अडकलं असेल तर मला केव्हाही सांगा मी तुम्हाला सल्ला पण देईन आणि जेवढा तुम्ही करून पण देईन तुम्हाला रेस कम्प्लीट करणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे पहिले तुमचे 450 गाड्या असतात दुसऱ्या वर्षी फक्त 250 असतात तिसऱ्या वर्षी 100 खाली गाड्या शिल्लक असतात सो ती कम्प्लीट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे चांगल्या ब्रँडेड गाड्या रस्त्यावर बंद पडल्या होत्या आम्ही बघितलं आमच्या शेजारी पण आपल्या गाड्या माझ्या गाडीचं फोर तुटले गिअर पडत होते जे काही एक्सपायर झालं पण कधी कुठली गाडी आपल्याला शेवटच्या डेस्टिनेशनला नेल्याशिवाय राहत नाही झटके मारत झालं तरी शेवटपर्यंत गाडी झटके मारत जाईल पण तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जाते गाडीवर फक्त विश्वास पाहिजे Three cheers for YGOC Pune, hip hip, hooray, hip hip, hooray, hip hooray.